स्वतंत्रता के अमृत महोत्सव के अंतर्गत भिवंडी तालुका के दापोले ग्राम पंचायत कार्यालय व जिला परिषद स्कूल में आज दिनांक 15 अगस्त 2023 स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर दापोले ग्राम पंचायत सरपंच श्रीमती सौ चांदनी देवानंद पाटिल के कर कमलों द्वारा मान्यवरों की उपस्थिति में ध्वजारोहण कर झंडे की सलामी दी गई व पंच प्रंत शपथ भी ली गई और विद्यार्थियों को दापोले ग्राम पंचायत द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा कई पुरस्कारों से सम्मानित भी किया गया। इस अवसर पर सरपंच चांदनी देवानंद पाटिल, सदस्य विजय गोपीनाथ पाटिल, माजी सरपंच विजेता संतोष पाटिल, माजी सरपंच अपर्णा महेश पाटिल, माजी उप सरपंच सुमती बलिराम चौधरी, माजी उप सरपंच योगिता दिलीप पाटिल, माजी उप सरपंच सुगंधा वासुदेव पाटिल, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटिल, उप जिला प्रमुख उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष तुलसीराम पाटिल, सहकारी सदस्य मोहन सुकीर पाटिल, दत्ता दशरथ पाटिल, संध्या गणेश पाटिल, विकी चंद्रकांत पाटिल, कविता संतोष पाटिल, महादेवी महिला मंडल अध्यक्षा कामिनी दुर्वन पाटिल, दाऊदेवी महिला मंडल अध्यक्षा मालती साईनाथ पाटिल, शाला व्यवस्थापन समिति अध्यक्ष गायत्री भानुदास पाटिल, गांव कमेटी खजिनदार प्रभाकर पाटिल, वीर तानाजी सचिव ज्ञानदेव गणपत पाटिल, पुलिस पाटिल विजय पाटिल, माजी सरपंच कमला रविंद्र पाटिल, माजी सरपंच जयश्री अनिल पाटिल, समाज सेवक पंडरीनाथ पाटिल, दशरथ भास्कर पाटिल, बालाराम बाबू पाटिल, शिवनाथ बाबू पाटिल, समाज सेवक देवानंद रामदास पाटिल, यशवंत पाटिल, नारायण लहू पाटिल, विठोबा चौधरी, आंगनवाड़ी शिक्षिका मंथना मैडम, मुख्य अध्यापक जगदीश महात्रे सर, ग्राम पंचायत कर्मचारी अरुण चौधरी, दुर्वन पाटिल, वैभव पाटिल, मयूर पाटिल, संजू पाटिल, निखिल पाटिल, प्रीतेश पाटिल, उमेश पाटिल, किशोर गायकवाड़, अविनाश पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर वाजी माजी सरपंच उप सरपंच ग्रामस्थ मंडल महिला मंडल शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन माली सर व वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटिल ने किया। Thank you.
बहुत बढ़ना रहेगी यानंतर अपने भारत देश तसे जिथे लोकले लहान व मंडळी यांना आपल्या जिल्हा परिषद शाळा दाभोळेच्या वतीने मी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. आजचा दिवस खरोखर स्मरणात राहण्यासारखा आहे कारण आजच्या दिवशी आपल्या भारत मातेला परकीयांच्या जुलमातून स्वातंत्र्य मिळालेले आहे. म्हणून आपल्या भारत सरकारने केंद्र शासनातर्फे काही उपक्रम राबवण्यात आलेले आहे. मेरी माटी मेरा देश हा एक उपक्रम सर्व देशभरामध्ये साजरा होत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत सर्व गावांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीचा अभिमान आपल्याला आहे. या मातीविषयी जी जनजागृती आहे जे प्रेम आहे ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. तसेच ज्या शूरवीरांनी ज्या हुतात्म्यांनी ज्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते अमर झाले त्यांच्या प्रती आपण त्यांचं स्मरण करायचं आहे. अशासाठी आपल्या प्रत्येक गावामध्ये आपल्या भारतातल्या प्रत्येक गावामध्ये ग्राम पंचायत आणि शाळेच्या समोर एक शिलाफलक उभारण्यात आलेला आहे. आपल्या शाळेच्या समोर उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल एक शिलाफलकाची उभारणी झाली आहे. आम्ही शपथ घेतो की भारतात 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनण्याचे Thank you.
तुमका
असू द्या। जय गुरुनाथ।
तुम्हारा स्वतंत्र
तरी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र काय म्हणले ते बाहेर येऊन पुन्हा आपलं कार्य उद्धार करण्याचा चिंतन होतं बंद त्यावेळी कार्यामध्ये बदल घडले जिथे ते लोकांचा समान मिळले होतं ते तिथे त्यांनी साथी खंत या लोकांना जमा केले आणि या लोकांच्या माध्यमातून काही भजन कीर्तन भाजन असे कार्यक्रम आपण लोकांना जाऊन केले आणि आपल्या लोकांना जागृत करताना त्यांनी जे प्रकारचा समाज झाले होतं स्वतंत्र काय याच्यासाठी ते वेळी समाज झाले आपल्याला काय व्हायचं आपल्याला काय
कुणीही परीक्षा अधीन नाही. एक महाराज केलेले होते आणि आधी गेले होते. नुसतं म्हणून झालं नाही. अरे त्याच्याने तुम्हाला म्हणजे यूपीएससी परीक्षा आधी शकत नाही. आपण त्याला तुम्ही म्हणाले तर आपण घेणं पडलं होतं. आज
म्हणण्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमच्याचे जिल्हा परिषद शाळे विद्यार्थ्यांचे जे गौरव मिळाले त्यांना आमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमच्यावरती त्यांनी जास्तीत जास्त बक्षीस मिळवावी एवढी माझी इच्छा आहे. आणि सहावी बारावी विद्यार्थ्यांनी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जे आम्हाला महिला समीकरण मिळाल्याबद्दल शिक्षक वर्गांचे खूप खूप धन्यवाद. हा महिला समीकरण हा माझा एकीकरण असून पूर्ण गावातल्या महिलांचा आहे. हा सर्व महिलांना मी हा कार्यक्रम आयोजित करतो. भारत माता की जय.